महाराष्ट्रातील पारंपरिक गोड पदार्थ लापशी खूप छान मोकळी सुटसुटीत झालेली आहे। नमस्कार, मी योगिता, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे घरकुल किचन मराठीमध्ये। आज आपण बनवणार आहोत गुळाची लापशी। चला तर मग यासाठी लागणारे साहित्य पाहूयात। एक वाटी लापशीचा रवा, एक वाटी किसलेला गूळ, मनुके, इलायची पूड, खोबऱ्याचे काप, शेंगदाणे आणि आवश्यकतेनुसार तूप। लापशीचा रवा आणि गूळ दोन्ही पण सेम प्रमाणात घ्यायचा आहे। गूळ आपण कापून घेतल्यामुळे तो गूळ आपल्याला जास्त वाटतो, पण अंदाज घेऊन दोन्हींचं सेम प्रमाण घ्यायचं आहे, म्हणजे लापशी गोड बनते। गूळ जर कमी वापरला तर लापशी गोड बनत नाही। गॅसवरती एक कढई ठेवली आहे, त्यामध्ये आपण टाकतोय 2 चमचे साजूक तूप। तूप वितळलेलं आहे, आता आपण त्यामध्ये टाकूया लापशीचा रवा। आपण हा मीडियम साईजचा लापशीचा रवा घेतलेला आहे। हा रवा मंद गॅसवर भाजण्यासाठी 7 ते 8 मिनिट वेळ लागतो, पण वेळ जर आपल्याकडे कमी असेल तर मीडियम गॅसवर भाजला तरी पण चालेल। तो कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे, जेणेकरून रवा खाली डागणार नाही। रवा आपला भाजत आहे, तोपर्यंत आपण लापशीसाठी पाणी गरम व्हायला ठेवूया। एक वाटी रवा आहे, त्यासाठी आपण साधारणतः 5 वाट्या पाणी घेऊया। 7 ते 8 मिनिट झालेले आहे, तुम्ही पाहू शकता रव्याचा कलर चेंज झालेला आहे। आपला रवा छान आणि खमंग भाजलेला आहे। आता आपण गॅस बंद करूया। रवा छान भाजला गेला की लापशी पण छान बनते आणि लवकर शिजते। गॅसवरती आपण ठेवलेलं पाणी गरम झालेलं आहे, त्यामध्ये आता आपण 1 वाटी गूळ टाकूया। गूळ फक्त पाण्यामध्ये विरघळून द्यायचं आहे, पाक नाही बनवायचा। हे पाणी पण आपलं रेडी आहे। गूळ आपण नंतर पण टाकू शकतो, पण असं गुळाचं पाणी करून घेतलं तर लापशी शिजताने हा गूळ त्यामध्ये छान मिक्स होतो। लापशीच्या रव्यामध्ये खोबऱ्याचे काप आणि शेंगदाणे टाकूया। शेंगदाणे आणि खोबऱ्याचे काप तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घेऊ शकता। थोडेसे भाजून झाले की त्यामध्ये आपण टाकतोय मनुके आणि इलायची पावडर। मंद गॅसवर हे सर्व छान फ्राय करून घ्यायचं आहे। हे थोडंसं फ्राय झालं की आपण यामध्ये गुळाचं पाणी टाकतोय। गुळाचं सर्व पाणी आपण इथे टाकून दिलेलं आहे। तुम्ही पाहू शकता हे मिश्रण आत्ता असं वाटतंय यामध्ये खूप पाणी आहे, पण लापशी शिजण्यासाठी खूप सारं पाणी लागतं। हे सर्व पाणी नंतर ॲब्सॉर्ब होऊन जातं। यावरती आता आपण झाकण ठेवून देऊया। आचेवर 20 ते 25 मिनिट ठेवून देऊया। साधारणतः 25 मिनिट झालेले आहेत, आता आपण झाकण उघडून पाहूया। लापशी शिजलेली आहे, त्यातील पाणी पण ॲब्सॉर्ब झालेलं आहे। गॅस बंद करून 3 तास साधारणतः लापशी फुलण्यासाठी ठेवून देऊया, म्हणजे लापशी छान आणि टेस्टी बनते। 3 तास झालेले आहे, आता आपण झाकण उघडून पाहूया। पाहू शकता आपली लापशी खूप छान अशी फुगून रेडी आहे। चिकटही नाही झालेली, अगदी शीत न शीत मोकळी झालेली आहे। पूर्वीच्या काळी लग्नामध्ये लापशी हा मेनू हमखास असायचा आणि गावातील सप्त्यामध्ये पण लापशी बनवली जायची। लापशी कढी आणि भात असा मेनू खूप छान लागतो।
आता आपण ही एका डिश मध्ये सर्व करूया। तुम्ही पाहू शकता यातील रवा पण अगदी परफेक्ट शिजला आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण तुमच्या घरी एकदा जरूर ट्राय करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंटमध्ये जरूर कळवा रेसिपी कशी झाली ते। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, सबस्क्राईबसाठी कुठलेही चार्जेस लागत नाहीत। तुम्ही सर्वांनी वेळ काढून हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे। धन्यवाद।